खुनाच्या गुणातील 5 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीतच गुंडविरोधी पथकाने दिंडोरी येथून घेतले ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 19 एप्रिलला प्रवीण भालेराव व पियुष जाधव यादव धर्मालांगे असे गोल क्लब जवळ सहवासनगर येथे गप्पा मारत असताना प्रवीण निंबारे व त्याच्या साथीदारांनी मागील भांडणाची कुरापत काढून पियुष जाधव यास धारदार शस्त्राने खून करून पळून गेल्याने मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सदरच्या गुन्ह्यातील फरार आरोपी निलेश सावकर गीते हा दिंडोरी येथे मित्रांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने गुंडविरोधी पथकाने तळेगाव सबस्टेशन रोड दिंडोरी परिसरात सापळा रचून निलेश सावकर गीते यास ताब्यात घेतले. पुढील तपास कामी मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात दिली. याबाबत गुंडविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी माहिती दिली. आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणूक व तसेच सण उत्सव यामध्ये सतर्कग्रस्त करणे कामी व गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडविरोधी पथकास आदेशित केले होते. त्यानुसार आम्ही पेट्रोलिंग करत असताना गुंडविरोधी पथकाचे पोलीस अमलदार राजेश राठोड यांना माहिती मिळाली की मुंबई नाका पोलीस ठाण्यातील 128/2024 भादवी 302 या खुनाच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी निलेश गीते हा दिंडोरी येथे त्याचे मित्रांना भेटण्यासाठी येणार आहे. सदरची माहिती आम्ही DCP श्री प्रशांत बच्चाव सर व ACP श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या आदेशानुसार गुंडविरोधी पथकाचे पोलीस अमलदार राजेश राठोड, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, प्रवीण चव्हाण, प्रदीप ठाकरे यांच्यासह आम्ही दिंडोरी येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला असता आरोपी निलेश सावकार गीते व 24 वर्ष हा आपले अस्तित्व लपवून तळेगाव येथे दिंडोरी येथून तळेगाव येथे गेले असल्याची माहिती मिळाली. आम्ही तात्काळ तळेगाव येथे जाऊन सापळा रचून त्यास शितापीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून अशी माहिती मिळाली की तो गुन्हा दाखल झाल्यापासून नाशिक जिल्ह्याबाहेर औरंगाबाद, जळगाव या ठिकाणी आपले नातेवाईक व मित्रपरिवार यांच्याकडे फिरत होता. आज रोजी मित्रांकडे पैसे मागण्यासाठी दिंडोरी येथे आला होता. त्यास ताब्यात घेऊन पुढील तपास कामी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. सध्याची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेने गुंडविरोधी पथक, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अमलदार राजेश राठोड, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, प्रवीण चव्हाण, प्रदीप ठाकरे, मलंग गुंजाळ, सुनील आडके, अशोक आगाव, सुवर्ण गायकवाड यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे. एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.